मंचर येथील उत्तम भाग्य ज्वेलर्स सोने चांदीच्या पेढीवर 7 दरोडेखोरांनी दरोडा टाकला, मात्र मालक अभिजित समदडिया यांच्या समयसूचकता व आजूबाजूच्या नागरिकांच्या तसेच पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. नागरिकांच्या मदतीनं मंचर पोलिसांनी 5 दरोडेखोरांना ताब्यात घेऊन 6.5 लाखांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. पोलिसांच्या 2 टीम इतर 2 दरोडेखोरांच्या शोधात रवाना केले असल्याची माहिती खेड उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली. जयेश शहा, विग्नर टाइम्स, मंचर. निघालेले होते सर, दोन तीन महिने विम्यावर होते, चढत होते वरती, माझ्या हिशोबाने त्यांचं चढताना थोडस बॅग बिगचा दरवाजाला धक्का लागला असेल तर त्याला जाग आली, त्याला वाटलं असेल तर मी आलो होतो. तिथे झोपलो त्यांचं मुलगी तिथे झोपली होती. बर, 3 ते 3:30 दरम्यान मंचर शहरामधील सावडी चौक येथील उत्तम भाग्य ज्वेलर्स या दुकानामध्ये 7 चोरटे घुसल्याची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली. त्याच वेळेस पोलीस निरीक्षक के मांडगे सोमशेखर शेटे, SI सोमशेखर शेटे व त्यांची टीम अतिशय 3 ते 4 मिनिटाच्या वेळेमध्ये सदर घटनास्थळी पोहोचली. त्यामध्ये ते चोरटे आपली चोरी करून तिथून घराच्या वरून निघून जाण्याचा प्रयत्न करत होते. आपली टीम अतिशय शितापीने वर जाऊन त्यापैकी 7 पैकी 5 जणांना मोक्यावरच त्या घटनास्थळावरच आपण ताब्यात घेतलेलं आहे. आणि जे 2 जण जे फरार झालेले आहेत त्यांच्या शोधासाठी आपण PSI शेटे आणि त्यांच्यासोबत इतर कर्मचारी देऊन टीम रवाना केलेली आहे त्यांच्या शोधासाठी. जे 5 जण आपण ताब्यात घेतलेले आहे त्यांच्याकडून 6.5 लाखाचा ऐवज, ज्यामध्ये सोने चांदी आणि काही कॅश आहे. त्याचप्रमाणे ही जी टोळी आहे ही सराईट टोळी असल्याची आमची शंका आहे. आणि यांनी अजून इतर ठिकाणी काही गुन्हे केलेले आहेत किंवा कसे याबाबतचा पूर्ण सखोल तपास आम्ही यापुढे करत आहोत. गुन्हे दाखल करण्याची आमची तयारी सुरू आहे आणि लवकरच जे 2 जण फरारी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे काही मुद्देमाल मिळून येतो किंवा काय याबाबत तपास पुढे आमचा चालू आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.